विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या तासिकेत आपण दुसऱ्या कथेच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. कथेचे शीर्षक मोत्याचे पीक. कथेचे लेखक विष्णू सखाराम खांडेकर. आजच्या तासिकेत आपण या कथेचे केवळ वाचन करू आणि उद्याच्या तासिकेमध्ये या कथेचा अभ्यास करू. सर्वप्रथम कथेच्या लेखकाचा परिचय आपणाला करून घ्यावा लागेल. विष्णू सखाराम खांडेकर भारतीय साहित्य विश्वात कादंबरीकार व लेखक म्हणून परिचित. कादंबरी, कथा, रूपक कथा, कविता, लघुनिबंध, नाटक, चित्रपट कथा, व्यक्तिचित्रे आणि समीक्षा अशा वैविध्यपूर्ण वाङ्मय प्रकारातून लेखन. मराठी कथा वाङ्मयात रूपक कथा हा कथा प्रकार रूढ करण्याचे श्रेय विष्णू सखाराम खांडेकर यांचे आहे. दोन मने, दोन ध्रुव, हृदयाची हाक, अमृतवेल, ययाती या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. विद्युत प्रकाश, नवमल्लिका, हस्ताचा पाऊस, ऊन पाऊस, सूर्यकमळे, सांजवात हे कथासंग्रह. कलिका, मृगजळातल्या कळ्या, सुवर्णकळा, वेचलेली फुले, सोनेरी सावल्या आणि वनदेवता हे रूपक कथा संग्रह. गडकरी व्यक्ती आणि वाङ्मय, आगरकर व्यक्ती आणि विचार, केशवसूत काव्य आणि कला हे समीक्षा ग्रंथ. 1941 मध्ये सोलापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष. 1974 मध्ये त्यांच्या ययाती या कादंबरीला भारतीय साहित्यातील अतिशय प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आपण जेव्हा या कथेचा म्हणजे मोत्याचे पीक या रूपक कथेचा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की खांडेकरांनी रूपक कथा लेखन करून जीवनवादी संस्कार आणि संदेश दिलेला आहे. या कथेमध्ये देखील आपणाला हेच पाहायला मिळेल. कल्पकता, सूचकता आणि तत्व प्रतिपादनाची आवड हे त्यांच्या रूपक कथेचे विशेष. भूक आणि दुःख हे मानवी जीवनातील आदिम तत्व आहे, पण मानवाला याची भ्रांत पडते याची मूलगामी आठवण ही कथा करून देते. थोडेसे वेगळ्या शब्दात या कथेचे सार समजून घ्यायचे असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये प्राधान्याची गोष्ट कोणती हे त्याला नीटपणे ठरवता यायला हवे. प्राधान्य चुकली की आयुष्याची कशी शोकांतिका होते हे या रूपक कथेतून आपल्या लक्षात येते. आपण या रूपक कथेच्या वाचनाला सुरुवात करूया. पानबुड्यांनी वरुण देवतेची प्रार्थना केली. देवा, तू मृगाचा पाऊस आणि मघाचा पाऊस भरपूर पाडतोस, मग लांबट मोत्यांप्रमाणे दिसणारे सुंदर भात तयार होते. तू हस्ताचा पाऊसही खूप पाडतोस, मग गोल मोत्यांच्या दाण्याप्रमाणे दिसणारा सुंदर जोंधळा तयार होतो. पण भात काय, जोंधळा काय, सारेच क्षणभंगूर. मोत्यांचे पाणी वर्षानुवर्ष टिकते. देवा, यंदा नुसत्या स्वातीचा पाऊस पाड, खूप खूप मोती पिकू देत, गोरगरिबांच्या मुलांच्या कानात डुलं झुलू देत, त्यांच्या बायकांच्या हातात मोत्यांची काकणे फुलू देत, मंदिरांच्या दारादारांवर मोत्यांचे पडदे हलू देत. वरुणाच्या पोटात शिरायला पानबुड्यांना काही कुणी शिकवायला नको आणि वरुण देवतेचे हृदय काय मुद्दाम द्रववावे लागते. भक्तांची विनंती देवतेने आनंदाने मान्य केली. पावसाळा आला. लोक मृगाची अत्यंत उत्कंठेने वाट पाहत होते, पण मृगाची चाहूल त्यांना कुठेच ऐकू येईना. मधली सारी नक्षत्रेही कोरडी गेली. लोकांच्या तोंडचेच नव्हे तर पृथ्वीच्या पोटातले पाणीही पळून गेले.
तृणांकुरांबरोबर आशांकुरही दग्ध होऊ लागले. मघा आल्या. लोकांच्या डोळ्यात प्राण उभे राहिले. मघा जशा आल्या तशा गेल्या. लोकांच्या डोळ्यातले प्राण तडफडू लागले. आशा म्हणाली, हस्ताचा पाऊस पडेलच पडेल, उगीच का हत्तीचा पाऊस म्हणतात त्याला. मुसळधार तर नाहीच, पण करंगळी एवढी धार सुद्धा हस्तात पडली नाही. हत्ती दूर राहिला, ससा सुद्धा दिसला नाही. लोकांनी व्याकुळ दृष्टीने आभाळाकडे पाहिले, पण वासरू कितीही हंबरले तरी आटलेली गाय त्याला दूध कुठून देणार. स्वातीमध्ये मात्र उभ्या वर्षाचा पाऊस कोसळला. समुद्रातले शिंपले हास्यपूर्वक त्या सरीचे स्वागत करीत होते. सारे पाणबुडेही त्या सरींना या या म्हणत होते. मात्र शेतकरी रडत होते, व्यापारी कुढत होते, जग भोवळ येऊन पडत होते. पाणबुडे पाण्याबरोबर नाचत आले. इतके मोत्यांचे शिंपले त्यांना साऱ्या जन्मात मिळाले नव्हते. श्रमाने आणि आनंदाने ते झोपी गेले. मोती काढण्याचे काम बरोबर आलेले लोक करीतच होते. ते जागे होऊन पाहतात ते समोरच उंच उंच राशी पडलेल्या. एकाला वाटले भाताची रास असेल ही, दुसऱ्याला वाटले जोंधळ्याची रास असेल ती. त्यांनी आपल्या डोळ्यांवरून हात फिरविला. प्रत्येकाने अंगाला चिमटा घेऊन पाहिला. कुणीही स्वप्नात नव्हता. त्यांच्या समोर पसरलेल्या साऱ्या राशी मोत्यांच्या होत्या. त्या राशी पाहून त्यांची तहान भूक हरपून गेली. पण भूकेची जागा ब्रह्मानंदानेही फार वेळ भरून निघत नाही. थोड्या वेळाने जो तो तळमळू लागला. प्रत्येकाच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. बरोबर आणलेली शिदोरी केव्हा संपून गेली होती. मोत्यांनी भरलेले हारे डोक्यांवर घेऊन ते लोकवस्तीच्या दिशेने धावू लागले. दुरून एक झोपडी दिसली त्यांना. आता आपल्याला खायला मिळणार म्हणून जो तो जोराने चालू लागला. त्या शेतकऱ्याच्या दारात एक गाय मोठ मोठ्याने हंबरडा फोडून एका निश्चेष्ट वासराला चाटीत होती. घरातली कारभारीन तिच्या मानेवर मान टाकून तिचे सांत्वन करीत होती. झोपडीच्या दारात ज्यांच्या बरगड्या आणि बरगड्या मोजता येतील अशी तीन चिल्ली पिल्ली हा धेकावा पाहून भांबावून गेली होती. पहिल्या पानबुड्याने विचारले, काय झालं बाई वासराला? उपासानं मेलं. उपासानं? एकाने प्रश्न केला. चारा खात नव्हतं? दुसऱ्याने विचारले. चारा? हताशपणे ती उद्गारली. क्षणभर थांबून हुंदके देत ती म्हणाली, कुठून आणू मी चारा? बाई फार गरीब आहे हे उघडच दिसत होते. आपल्या हऱ्यातली मुठभर मोत्ये हातात घेऊन त्या पानबुड्यांचा पुढारी पुढे झाला. तिच्या जवळ जाऊन मूठ उघडीत तो म्हणाला, साधा चारा कशाला हवा, हा मोत्यांचा चारा घे. ती मोत्ये पाहून बाईला मोह पडला. मरून पडलेल्या वासराला ती विसरली. गायीच्या डोळ्यातून वाहणारे पाणी त्या मोत्यांच्या पाण्यापुढे तिला काही केल्या दिसे ना. ती मोत्ये घेण्याकरिता तिने हात पसरला. इतक्यात तो पानबुड्या म्हणाला, आम्हाला काय देणार तू? त्या सर्वांच्या डोळ्यात कसली तरी विलक्षण अतृप्ती थैमान घालत होती. तिला भलतीच शंका आली. ती रागाने ओरडली, चालते वाईट ना. पानबुड्यांच्या त्या पुढाऱ्याला आपली चूक कळून आली. तिच्या पुढे मोती करीत तो म्हणाला, आम्ही सारे भाऊ आहोत तुझे, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून तुला हे मोती आम्ही देणार आहोत. तिने त्या मोत्यांना भीत भीत हात लावला. त्यातले चार पाच ती उचलून घेणार. इतक्यात तो पुढारी म्हणाला, भावाला जेवायला वाढल्या वाचून बहिणीला ओवाळणी मिळत नाही. ती दचकून मागे झाली. एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे शून्य दृष्टीने पाहत ती किंचाळली, चला चालते व्हा इथन, एकच भाकरी आहे माझ्या घरात, माझ्या पोरांना हवी आहे ती. पानबुडे तिथून निघाले. ते गावात आले, घरोघर फिरले. पण मुठभूटभर मोती देऊन सुद्धा भाकरी देणारा मनुष्य त्यांना भेटला नाही. सर्वत्र एकच देखावा दिसत होता, अस्थिपंजर झालेली माणसे आणि भुकेने व्याकुळ झालेले त्या माणसांचे निस्तेज डोळे. झोपडी, घरात, मंदिरात,
सुखाच्या सर्व वस्तू होत्या, फक्त एकच गोष्ट नव्हती, अन्न। चालून चालून पानबुड्यांचे पाय गळून गेले होते, तोंड फुलून आले होते, डोक्यावरल्या मोत्यांचे ओझेही असह्य झाले होते त्यांना। आता एका देवळात देवापुढे हात जोडून बसलेल्या संन्याशाला त्यांनी विचारले, जगातलं सारं अन्न गेलं कुठे? अन्न आलंच नाही, मग जाणार कुठं? संन्याशी म्हणाला, आलंच नाही। एकाने विचारले, येणार कुठून? मृगाचा पाऊस नाही, मघाचा पाऊस नाही, हस्ताचा पाऊस नाही, फक्त स्वातीचा पाऊस पडला। त्या पावसाचा पोटाला काय उपयोग? त्यानं फक्त मोती पिकतात। त्यांच्या डोक्यावरल्या हऱ्यांकडे पाहत संन्याशी म्हणाला, अन्न घेऊन आलाय वाटत तुम्ही? द्या, काहीतरी द्या मला, शिळ्या भाकरीचा, उष्ट्या भाकरीचा कसलाही तुकडा द्या, द्या मला। संन्याशी त्यांचे पाय धरू लागला। सारे पानबुडे वेड्यासारखे समुद्राकडे धावत गेले। ते सारे मोत्यांचे हरे त्यांनी समुद्रात ओतले, एकही मोती त्यांनी बाहेर ठेवला नाही। सर्वांनी हात जोडून वरुण देवतेची प्रार्थना केली, देवा मृगाचा पाऊस पडू दे, मघाचा पाऊस पडू दे, हस्ताचा पाऊस पडू दे, स्वातीचा पडला नाही तरी चालेल। विद्यार्थी मित्रांनो, ही कथा या ठिकाणी संपते। ही रूपक कथा आहे, म्हणून रूपक कथेचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं लावावा लागतो। तो कसा लावायचा, कथेचा अभ्यास कसा करायचा, हे आपण उद्याच्या तासिकेमध्ये समजून घेऊ। धन्यवाद।